पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सॉरी, मला ना तुमच्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता। खरंच म्हणजे माझं चुकलं, मला तसं बोलायचं नव्हतं। तसं झालं काय माहितीये ना, इतकी वर्ष मी घर सांभाळते की, पण आता मी करणारी गोष्ट कुणी दुसरं करू पाहतंय, मला कुणीतरी रिप्लेस करतंय, हे मला म्हणजे हे खर तर ना मला पटत नव्हतं। म्हणजे तुम्ही जे काय करताय ते बरोबर आहे आणि तुम्ही घरही अगदी व्यवस्थित सांभाळताय। म्हणजे बघा ना, मिसेस इंडियाची तयारी सुरू असताना तुम्ही किती छान पद्धतीने सगळं घर सांभाळलं आणि तुम्ही हे केलं म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचले। खरंच मला काय वाटतं माहितीये ना, हे इव्हेंट आणि सिनेमाच्या ऑफर्स वगैरे ह्याच्यावर फोकस नको करूया आपण। कसं आहे ना, ह्यावेळी मी मिसेस इंडिया फर्स्ट रनर अप झाले, पुढच्या वर्षी अजून कुणीतरी होईल। म्हणजे आज मला ज्या ऑफर्स येत आहेत त्या पुढच्या वर्षी अजून कुणाला तरी येतील। हे सगळं टिकणारं नाहीये। मला असं वाटतं ना, आपण बिझनेसवर फोकस करायला हवं। तुमचा नवीन बिझनेस आहे, माझा पार्लरचा बिझनेस वाढतोय, ह्या दोन गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करूया ना। तुम्हीच मला म्हणता ना की अश्विनी बिझनेस वुमन सारखा विचार कर, हो की नाही? मग आता तुमची अश्विनी बिझनेस वुमन सारखाच विचार करते। आपण जे काही करू ना ते कायम टिकणार हवं। काही असो, हुशार बायको मिळाले। हुशार आणि तुमच्यावर खूप प्रेम करणारी सुद्धा। जेवायला जायचं का? जाऊया ना। अच्छा ऐक, सांगायचं राहून गेलं, बाबांचा फोन आला होता, ते उद्या येत आहेत। अरे वा, हे तर बरंच झालं। खरं त्यांचा फोन आला आणि मी ऐकलं बाबा येत आहेत आणि एकदम असं छान वाटायला लागलं। एक काम करतो, उद्या ना आपली गाडी घेऊन जातो त्यांना पिकअप करायला, मग बघ काय खुश होतील तुझ्यावर। खरंच बाबा आल्यावर घरच्या सगळ्यांना कसा आधार वाटतो ना, मोठी माणसं असली की भरून पावत नाही। घरच्यांचा आधार ठीक आहे, पण आमच्यावरही कधीतरी विश्वास ठेवा, म्हणजे आमचंही भरून पावेल। चला जेवायला जाऊया। हा जिनी, किती अपॉइंटमेंट्स आहेत? तू एक काम कर, सगळी तयारी करून ठेव, मी येते। हो हो, पोचते मी। हो चाल। अश्विनी तू त्या चादरी वगैरे आवर, मी इथलं बघते। बर। पोचून इकडेच गेली ना पार्लर, आणि कुठे चादरी बिदरी बदलत बसलीस? तू जा पार्लरला। अहो बाबा येणार आहेत ना, म्हणून म्हटलं उशिरा जाते। आणि तसंही ना आज मला सुट्टी नाही घ्यायला जमणार, खूप क्लायंट्स आहेत, जेनीला एकटीला नाही जमणार। अगं बरं झालं सुट्टी नाही घेतलीस, आता बाबा येऊन ओरडले असते तुला की मी येणार म्हणून सुट्टी कशाला घ्यायची गरज आहे, बरोबर की नाही? शिल्पी मी जरा चादर बदलते, उठतेस का? शिल्पी उठतेस ना? शिल्पी अगं मला चादर बदलायची आहे, उठ जरा। माझ्याशी बोलतीयस का तू? दिवाणाचं नाव अजून शिल्पी ठेवलं नाही आम्ही, तुझंच नाव आहे ना शिल्पी। ए काय प्रॉब्लेम आहे? माझं एकतर इथे डोकं ठणठणतंय, माझ्या घरात माझ्या दिवाणावर पडलीय मी, प्रॉब्लेम काय तुला? अगं डोकं दुखतंय ना, मग आतमध्ये जाऊन पड। नाही मी आतमध्ये जाऊन पडणार नाही, माझं घर आहे, माझ्या घरात मी कधी काय करायचं हे ठरवण्याचा पूर्ण हक्क मलाय। हक्क गाजवायचे, जबाबदारी नको घ्यायला। आई ग, इतकं डोकं ठणठणतंय ना माझं, बाप रे। खरं तर ना मी हेड मसाज करायला जायला पाहिजे, पण जाऊ देत तिकडं,
माझ्या घरातला हा छान कम्फर्ट सोडून मी कशाला उन्हाचा तडमडायला जाऊ बाहेर? जाऊ दे शिल्पी, ऐक ना, तुला इतका त्रास होतोय ना, मग तू बेडरूम मध्ये जाऊन झोपतेस का? मला प्लीज जरा चादर बदलून घेऊ दे. तू का सजेशन्स देतेस मला? माझं घर आहे, मी ठरवीन ना मला कुठे पडायचंय, कुठे झोपायचंय, कुठे बसायचंय. माझं घर आहे यार. अश्विनी, बाबांना घेऊन येतो मी, चादर दे तिला, जबाबदारीने घालू दे तिला. आई बोल. मी पण निघते, मला पण उशीर होतो. मयू ऐक ना, कॉलेज झाल्यावर ना तू पार्लर मध्येच ये, तिकडनं आपल्याला एका ठिकाणी जायचंय. चालेल, आणि संध्याकाळी मी आल्यानंतरच आजोबांना भेटते. आई ऐका ना, कारल्याची भाजी करू का? बाबांना आवडते ना. हो कर की. आणि मेथी आहे, मेथीची गोळा भाजी कर, यांना खूप आवडते. बर, दोन्ही करते. पालक पनीर कर किंवा दम आलू कर, माझ्या घरात एखादी खास भाजी आज झालीच पाहिजे. हे बघ, आज हे येत आहेत ना, तेव्हा त्यांच्या आवडीचा स्वयंपाक होईल. तू घेस मध्ये नाक खुपसू नकोस. जाऊ दे ना आई, मी जे बरोबर आहे तेच करते. मी बाबांच्या आवडीचा स्वयंपाक करेन. काय बरोबर करणार आहेस? काय येतं काय तुला मुळात बरोबर करायला? मी सांगतेय ना इथे, हे कर म्हटल्यावरती हे कर ना, कशाला उगाच स्वतःच्या मनाने करतेयस माझ्या घरात? शिल्पी अगं, मी स्वतःच्या मनाचं काहीच करत नाही, जे बाबांना आवडतं ना तेच करणार. पण घर माझं आहे, त्यामुळे इथे मला जे हवं तेच व्हायला पाहिजे. तुला कोणीही तुझं मत विचारलं नाहीये. उगीचच मध्ये मध्ये बोलू नकोस, अश्विनी काय करायचं ते करेल. जा अश्विनी. अरे तुम्ही मला माझं मत विचारा किंवा नका विचारू, मी माझं मत देणार. तुम्ही कितीही नाही विचारलं तरी मी माझं मत देणार, कारण हे माझं घर आहे. तू विचार अगर नका विचारू, मी बाबांच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहे. काय यार मयुरी, आजचा आपल्या संध्याकाळचा प्लॅन कॅन्सल करून तू मला इथे कुठे बोलवलंयस? सॉरी. अरे आजोबा येणार आहेत ना, तर मला संध्याकाळी त्यांना भेटायचंय. दुपारी प्लॅन केला असता ना काहीतरी. दुपारी दुपारी पण नाही जमणार, कारण कॉलेजमधून डिरेक्टली मी पार्लरला जाणार आहे आणि आई सोबत बाहेर पण जायचंय. अरे यार, आजचा अख्खा दिवस मी आपल्यासाठी फ्री ठेवलेला, आता माझी सुट्टी पण वाया जाईल बघ. अरे वाया कशी जाईल? म्हणजे तू तुझ्या ठीकभर मैत्रिणींपैकी कुठच्या पण मैत्रिणीला भेटू शकतोस ना, मी अवेलेबल नाहीये तर. नॉट अ बिग डील. बर, तुझ्या घरी कशी कंडिशन आहे? म्हणजे तुझ्या आत्याची केस झाल्यानंतर सगळं सेटल झालं? आत्या घरी असताना कधीच काही सेटल होऊ शकत नाही. म्हणजे तू आता मला मोठी स्टोरी सांगशील ना? एक काम कर, मला जाता जाता स्टोरी सांग. चल. म्हणजे तू सोडतोयस मला? ऑफकोर्स, का नाही सोडणार. मला वाटलं की आता ढिकभर मैत्रिणींचे ऑप्शन दिले तर तुझ्याकडे वेळ नसेल. तुला सोडून कुठे नाही जाणार आहे. चल. आई ऐका ना, माझी सगळी तयारी झाली आहे, स्वयंपाक पूर्ण झालाय आणि बाबांना आवडते ती शेवयाची खीर केली आहे आणि तुम्ही सांगितलेली ना मेथीची गोळा भाजी पण केली आहे. बाबा आले ना की आपण जेवायलाच बसू. नाही नाही, बाबांना आल्यावर चहा लाग. आई काय झालंय, तुम्ही अशा का बसलात? काही नाही ग, आता हे येत आहे. मधल्या काळात त्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या, त्याबद्दल बोलणं होणारच. हे म्हणतील की उज्ज्वला तू इथे होतीस, तर तू सगळे का नाही थांबू शकलीस? काय उत्तर देऊ मी त्यांना? मला नाही वाटत बाबा तुम्हाला काही बोलतील. जे काही झालं त्याच्यात तुमचा दोष काहीच नव्हता. माझी खात्री आहे बाबा तुम्हाला काहीच बोलणार नाही, तुम्ही शांत राहा. आई वहिनी म्हणते ते बरोबर आहे अगदी, बाबाही मला आल्यावर म्हणणारच आहेत. शिल्पी, तुझ्या बाबतीत जे काही झालं ते अगदी चुकीचं झालं.
आले. वाह, आपल्या घरात आल्यावर किती छान वाटतं ना. अगं तुला सांगतो, डोंबिवलीत पाय ठेवला आणि इतका आनंद झाला मनाला की काय. कधी एकदा घरी पोहोचतो कधी नाही असं झालं होतं मला. काही बोलताय बाबा. तुम्हाला मानवलं नसेल तुमच्या मित्राचं गाव, पण तुमच्या बॅगांना मानवलंय. जेवढं नेलं त्याच्यापेक्षा तिप्पट सामान परत घेऊन आला तुम्ही. बाबा बाबा बाबा, मी तुम्हाला खूप मिस केलं. खूप आठवण आली मला तुमची. बाबा, तुमची मुलगी एका खूप कठीण प्रसंगातनं गेली आणि इतक्या मोठ्या परीक्षेचा काळ होता ना माझ्यासाठी, आणि नेमकं अशा वेळी तुम्ही नव्हतात माझ्या सोबत. बाबा, तुम्ही पाहिजे होतात. खरंच मी खूप मिस केलं, खूप जास्त. अश्विनी, उज्ज्वला, म्हणजे आम्ही सगळे मित्र गेलो की नाही तिथे, ते बरंच झालं ग एक अर्थी. मी अश्विनी, बघ लाडू पाठवलेले आहे वहिनींनी रव्याच्या. नाही, माझ्या वाटचं मी घेऊन ठेवते ना. तसंही या घरात मला आपलं कोणी समजत नाही. जे माझ्या हक्काचं आहे, ज्याच्यावर माझा अधिकार आहे, ते माझं मलाच मिळवावं लागेल. अश्विनी, मुलांसाठी खाऊ आणलंय, ठेव. काय श्रेयस, कसं काय चाललं ऑफिस? चाललंय बाबा, अजून जम पकडायचं आहे कारण नवीन आहे ना ऑफिस. क्लायंट्स येत आहेत हळूहळू. गुड गुड गुड, होईल होईल होईल. काय म्हणताय, भागवत शब्दाचं कीर्तन कसं काय चाललंय तुमचं? सावन चप्पल हाऊस बरोबर जात असते ना, त्याच्यामुळे थोडा मनाला विरंगुळा मिळतो एवढंच. बरं आहे की उगाच घरात बसून नको त्या गोष्टी बघण्यापेक्षा आपलं कीर्तनामध्ये मन रमवावं. काय नवीन खुर्ची काय म्हणते? बाबा, ऑर्डर दिली आहे, आठवड्याभरात येईल. ऑटोमॅटिक घेतली आहे. पण बरं आहे ना, गर्दी वाढते आहे म्हणजे बिझनेस वाढतोय. आता गर्दी वाढली की थोडेफार प्रॉब्लेम्स होईल. पण तुला सांगतो बाळा, प्रॉब्लेम्सला फेस केलं ना तर प्रगती निश्चित होते माणसाची. आणि माझा आशीर्वाद आहे, दिवसेंदिवस तुझा बिझनेस असाच वाढत राह. थँक्यू बाबा. बाबा, जेवायची वेळ झाली आहे, मी ताटं वाढायला घेते. हो हो, बसूया. पण बाळा, मी काय बोलतो, जरा एक कप चहा कर ना तुझ्या आजचा. काय झालं? तुमची सून ना तुम्हाला चांगली चोळखू नये. जेव्हा श्रेयसचा फोन आला ना, आम्ही पोचतोच आहे, लगेच चहाचं आदन ठेवलं तिने. अरे कमाल बाळा, कमाल. आणते मी चहा. बाबा, ते मला जरा नाही म्हणजे ते चहाला. बाबा, चहा वाघमारेंचा कडक चहा. खरंच सुंदर झालाय चहा. अश्विनी, बाळा काय झालं, तुझ्या अस्वस्थ कायस? बाबा, हो, जेनीचे सारखे फोन येत आहेत. आज ना खूप अपॉइंटमेंट्स आहेत आणि तिला एकटीला जमेल असं वाटत नाही, तोच विचार करत होते मी. मग जा ना तू. अगं, क्लायंट असतील ना तिथे, मग तुझा आवर पटापट. सासरे इतक्या दिवसांनी घरी आले तर एखाद्या बाईने सुट्टी घेतली असती. पण काहीतरी फालतू कारण चिकटवलं आणि चालल्या मिसेस इंडिया घराबाहेर. बाबा, अहो त्या मिसेस इंडिया आहेत आता, आपल्याला कशाला जेवायला बिवायला देतील त्या आता? तू का बघतोयस असा? तू आहेच आहेस अतिप्रेमळ नवरा, सतत बायकोला पाठीशी घालणारा. अश्विनी, जा तू पार्लरला, जेनिफरला हँडल नाही होणार सगळं. अश्विनी, आवर बाळा, उशीर होतोय. संध्याकाळी तू आली ना की मग निवांत बोलू आपण. जा, पटकन जा. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या सुनेला जरी तुमच्यासाठी वेळ नसेल ना, तरी तुमच्या मुलीला मात्र तुमच्यासाठी भरपूर वेळ आहे. मी तुमच्यासोबत बसेन, मी तुमच्यासोबत गप्पा मारेन. बाबा, आपली वाघमारेंची पहिली फोर व्हीलर कशी आवडली तुम्हाला? अरे कमाल.
लवकर लवकर। अच्छा गाड़ी विदाउट लोन घेतली आहे, ती खुर्ची घेतली ना ऑटोमॅटिक, त्याच्यासाठी थोडं लोन घेतलंय बँकेतून। हा चालेल, फेडता येईल आपल्याला, काय टेन्शन। हो हळूहळू फेडू। वहिनी वेलकम। भाऊजी तुम्ही इथे आता? ओळखा मी कशाला आलो असेल, शूटिंग। आता शूटिंग नाही करता येणार भाऊजी। वहिनी मान्य मान्य मान्य, तुम्ही मला बजावून ठेवलं होतं की आपण हे सगळं पार्लरच्या वेळात करायचं नाही, पार्लर बंद झाल्यावर करायचं, पार्लर सुरू असताना क्लायंट्सना त्रास होतो, त्यांचा वेळ वाया जातो, सगळं सगळं मान्य वहिनी। पण काय करणार, हे व्हिडिओ बनवणं तितकंच महत्त्वाचं आहे। मी आणि श्रेयसने हे सगळं स्केड्यूल आहे ना खूप अभ्यास करून बनवले, आणि आपण वहिनी या स्केड्यूलमध्ये खूप खूप मागे पडतोय। बरोबर आहे तुमचं भाऊजी म्हणणं, पण ना घरात ना इथे यायलाच मला उशीर झालाय, आणि कामाचं इतकं प्रेशर वाढलंय ना, खूप अपॉइंटमेंट्स आहे, कसं शक्य होणार आहे? कामाचा लोड अजिबात घेऊ नका, त्यावर माझ्याकडे एक उपाय आहे, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे। माझ्यासाठी? यस सरप्राईज। ये वहिनी, या तुम्ही आते, या पटकन, तुम्हाला बोललो ना सरप्राईज। जेनी सरप्राईज। खुर्चीची डिलिव्हरी कधी आली? जस्ट आली आहे। यस, आणि आता वहिनी तुमचं काम स्पीडने होणार की नाही सांगा। हे बघा वहिनी, आता तुम्ही रील्स करायला नाही म्हणू शकत नाही, ओके चला रील करूया। भाऊजी काय ना, मला काही सुचत नाहीये, काही बोलायचं म्हणजे तयारी करायला हवी ना, त्यासाठी किमान एक दिवस लागेल। अगं पर्सनल व्हिडिओ नको करूस, काहीतरी टिपची रील्स कर। करेक्ट आहे, त्याच्यावरही बोलायला माझ्याकडे विषय नाहीये, खरंच सुचत नाहीये। आपण ठरल्याप्रमाणे शूटिंग करू ना नंतर, चालेल? वहिनी आपण, भाऊजी प्लीज। ठीक आहे हरकत नाही, तुम्ही म्हणताय तसं, पण वहिनी नेक्स्ट टाइम व्हिडिओ काढायला भरपूर वेळ हवाय मला तुमच्याकडून, ओके? चालेल ठीक आहे, आता तुम्ही तुमचं काम करा, मी येतो। चला येतो वहिनी। हो हो, बाय बाय बाय। अश्विनी आता आपली चेअर आली आहे, आणि आपल्याकडे आता खूप क्लायंट्स वाढायला हवे। हा आय एम सो हॅपी। अगं काय झालं, तू अशी अपसेट का आहेस? मी अपसेट नाही ग, पार्लर मध्ये यायला जरा उशीर झाला ना, आणि इतकी काम आहेत, सगळं कसं काय मॅनेज करणार आहे त्याच विचारात होते। ओके अश्विनी। हा मिसेस देशपांडे ना 10 मिनिटात पोहोचत आहेत। देशपांडे मॅडम म्हणजे त्यांचं सगळंच करावं लागणार, वॅक्सिंग, मेनिक्युअर, पेडिक्युअर, थ्रेडिंग, आयब्रोज, हेअर ट्रीटमेंट। चल आपण लवकर कामाला लागूया। हा पण आई वॅक्सिंग मात्र तू कर। हा चल मी तयारी करते। हो मी करते, तू ये आवर बाकीच। माझ्या घरात माझ्या दिवाणावर पडली आहे मी, प्रॉब्लेम काय तुला? अगं डोकं दुखतंय ना, मग आतमध्ये जाऊन पड। मी आतमध्ये जाऊन पडणार नाही, माझ्या घरात मी कधी काय करायचं हे ठरवण्याचा पूर्ण हक्क मला आहे। माझ्या घरात एखादी खास भाजी आज झालीच पाहिजे, जे बाबांना आवडतं ना तेच करणार आहे। पण घर माझ आहे, त्यामुळे इथे मला जे हवं तेच व्हायला पाहिजे। अश्विनी काय झालं ग? काही नाही अगं, जरासं भाजलं। शिट थांब थांब थांब। हां हे घे जा, ओला टॉवेल आहे ना तो। अगं नको नको, ओला टॉवेल नको, त्याच्यापेक्षा एक काम कर, त्या पाऊस मध्ये टूथपेस्ट आहे ना ती आण जरा। हे घे। काय ग टूथपेस्ट का लावलीस? अगं जेनी असं भाजलं ना की त्याच्यावर टूथपेस्ट लावायची, त्याने होतं काय माहिती आहे ना, एकतर फोड येत नाही आणि त्याचे डागही राहत नाही पुढे। अश्विनी तू इतकी लॉस्ट आहेस, पण तरी सुद्धा तुला टिप्स सुचतात। हा अ काय झालं अश्विनी,
तू इतकी अपसेट काय? आणि असा मूड असेल तर तू क्लायंट कशी हँडल करणार? जेनी सॉरी, वाईट वाटून घेऊ नकोस, पण जे काही झालंय ना ते मी तुला नाही सांगू शकत. अगं त्या देशपांडे मॅडम यायच्या आहेत ना, आपण तयारीला लागूया. ओके ओके, आपण तयारी करूया. पण ऐक, आपण ना आता ही जी तू काही टिप्स सांगितली ना त्याची रील्स बनवूया. अगं कशी आहेस तू? एकदा ठरवले की तुला ते करायचंच असतं ना. आणि रील करायची तर बबन भाऊजी आहेत कुठे, ते गेले ना अगं. ओके, माझ्या फोनवर करूया. तू थांब, तू एक मिनिट थांब, लगेच करूया. थांब 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 थांब, चल 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 चल, अशी थोडी साईडला हो, थाई साईडला हो एक मिनिट. ओके, थोडी राईटला आहे. ओके ओके, बस परफेक्ट परफेक्ट, रेडी? चलो. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे.